आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागल नगरपालिकेची विशेष सभा तप्त वातावरणात संपन्न, अनेक विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधकात खडाजंगी. कागल नगरपालिकेची विशेष सभा अनेक विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधकात खडाजंगीने तप्त वातावरणातच संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ माणिकमाळी या होत्या. पीठासन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी टीना गवळी या उपस्थित होत्या. सभेच्या सुरुवातीला अभिनंदनाचे ठराव मांडले गेले. कागलचा सुपुत्र सुमित सुरेश पाटील यांनी भारताच्या सीमेवर वेळेचं नियोजन कसं असावं याचं प्रशिक्षण जवानांना देऊन उत्कृष्ट पलटण तयार केल्याबद्दल त्याच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. स्वच्छता अभियान पुरस्कारात कागल नगरपालिकेस डावलून दुजाभाव केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने निषेध नोंदवला. यावर विरोधी गटाच्या सौ विजया निंबाळकर यांनी जोरदार आक्षेप घेत विरोध केला. मौजे न्यू करंजे व दाऊदवाडी निर्वाणीकरणाच्या प्रस्तावास कडाडून विरोध झाला. गणेशनगर येथील अपूर्ण घरकुल कामासाठी पालिका फंडाचा वापर करण्यावर हरकत घेण्यात आली. तर रस्त्यावर एलईडी दिवे बसवणे, संत रोहिदास मंदिरातील विना वापरातील वाघेला यांच्या ताब्यातील खोली काढून घेणे, तंत्रज्ञानयुक्त नागरी सहाय्यता सेवा कार्यप्रणाली राबवणे, अभिलेखा कक्ष व रजिस्टर यांचे अद्ययावतीकरण करणे, शासन निर्णय परिपत्रकांचे वाचन आदी विषय मंजूर करण्यात आले. सभेत विषयपत्रिकेचे वाचन अभिजित गोरे यांनी केले. यावेळी चंद्रकांत गवळी, सतीश घाडगे, राजाराम निंबाळकर, सौरभ पाटील, दीपाली भुरले, आनंदी मोकाशी, विवेक लोटे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. महानकारी न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर.